Hello, students. How are you? I am Assistant Professor mullah Arias, and in this video lecture, I am going to start a new short story which is written by William Barrett. The name of that short story is Senior Peril, from Module Number Seven B, and this short story is available on page number one hundred and seventy-four. If you do not have book. Then, do, then don't worry i am going to provide telegram link and you will receive the book in that channel students this video is basically divided into two sections that is the section number one is introduction of writer and the section number second is introduction of the story as well as I am going to post important questions from this video, so students, let's start this video without wasting time. But before discussing the story, let's see what is meant by senior. What does it uh, does it mean senior or respected person? The answer is no. The correct answer is senior is a span uh, is a word comes from Spanish word. अँड इट मीन्स दॅट मिस्टर or सर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण मॉड्यूल नंबर सेवन मधून सेन्युअर पेरॉल स्टार्ट करणार आहोत आणि हा व्हिडिओ मी दोन सेक्शनमध्ये बनवणार आहे त्यामध्ये आपण रायटरचे इन्फॉर्मेशन आणि स्टोरीचे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत पण त्याआधी सेन्योर म्हणजे काय ते पाहूयात विद्यार्थी मित्रांनो सेन्यॉलचा अर्थ इथे वरिष्ठ किंवा आदरणीय नसून तो एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो मिस्टर किंवा सर म्हणजे मराठीमध्ये श्री किंवा श्रीयुत असा विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आहे त्याचं उत्तर कमेंट करावे तुम्ही आणि मी तुम्हाला एक हिंट देखील देणार आहे प्रश्न असा आहे की मिस्टरला स्पॅनिशमध्ये जर सेन्युअर म्हणत असतील तर मिस स्पॅनिशमध्ये काय म्हणतील आणि विद्यार्थी मित्रांनो हिंट म्हणून तुम्हाला हे मी एक पिक्चर दाखवतो हे पहा हे जे गाण्याचं नाव आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावे सो स्टुडंट्स लेट स्टार्ट द सेक्शन नंबर वन दॅट इज द इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर सी स्टुडंट्स विल्यम एडमंड बॅरेट Was born on 16th of November 1900 in New York City and he died on 14th September 1986 in Denver, Colorado. And as you've seen on your screen, his achievements he worked as an aeronautics consultant in Denver Public Library. ही वॉज अवॉर्डेड बाय रेजिस कॉलेज अँड ही वॉज अ मेंबर ऑफ ऑथर्स लीग ऑफ अमेरिका अँड पेन एज वेल अँड ही वॉज अ फॉलोअर ऑफ रोमन कॅथोलिक विद्या विद्यार्थी मित्रांनो स्टोरी सुरू करण्याआधी किंवा सेक्शन सेकंड सुरू करण्याआधी आपण काय करूयात रायटरबद्दल थोडक्यात डिस्कशन करूयात किंवा रायटरबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात सिनिओर पेरॉलचे लेखक आहेत विल्यम एडमन बॅरेट आणि त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरामध्ये एकोणीसशे साली झाला आणि त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांचा मृत्यू डेनवर शहरामध्ये झाला त्यांच्या अचीवमेंट्सबद्दल बोलायचं झाल्यास ते डेनवर लायब्ररीमध्ये एरोनॉट एरोनॉटिक्स डिपार्टमेंटमध्ये सल्लागारमधून कामाला होते तसेच ते लेखकांच्या संघटनेचे सदस्य देखील होते आणि ते रोमन कॅथोलिक पंथाचे फॉलोअर होते विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे रोमन कॅथोलिक पंथ काय आहे डोंट <laughs> वरी लेट मी हेल्प यू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जगातील तीन महत्त्वाचे धर्म माहीत असतीलच एक हिंदू मुस्लिम आणि तिसरं आहे ख्रिश्चॅनिटी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक धर्मात वेगवेगळे मतप्रवाह असतात आणि त्यातूनच पंथांची निर्मिती होते जसे की ख्रिश्चन धर्म ह्या धर्मात देखील दोन मतप्रवाह आहेत आणि या धर्मात देखील दोन पंथ आहेत एक आहे रोमन कॅथोलिक आणि दुसरा आहे प्रोटेस्टंट असो फ्रेंड्स धर्म कोणताही असो ह्युमॅनिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट सो लेट्स मूव टू द नेक्स्ट सेक्शन that is short introduction of the story. see students, this is a short story and this story is mainly focus on a need for adaptability. see students, let me tell you a short introduction that the writer and his friend larry were working in gas plant. the writer and his friend were working as junior engineer. That means they were clerk. They sent documents for payment to the main office, but scene changed when company changed the rule. What was the rule and how this rule impacted on writer and his colleagues? That we are going to see in next video. And students, how adaptability impacted on workers and management in the story is very funny like our previous short story mr financial sorry my financial career and students the term the themes of the story are control power determination connection and acceptance and students do remember these themes because these themes helps you for better understanding of the story and students this short story also explains how adaptability is, is a survival skills in an organization or in any organization. Students, let me tell you why survival skill is important in any organization. See students, in any organization, if you have skills, then you can survive and students it depend on, it depends on you how you use these skills. विद्यार्थी मित्रांनो ही एक शॉर्ट स्टोरी आपल्याला परिस्थितीबरोबर जुळून कसे घेणे कसं घ्यायचं असतं किंवा परिस्थितीबरोबर जुळून घेणे का गरजेचे आहे त्याबद्दल आहे विद्यार्थी मित्रांनो स्टोरीबद्दल बोलायचं झाल्यास लेखक व त्याचा मित्र लॅरी एका गॅस प्लांटमध्ये क्लर्क होते ते पगारपत्रक वरच्या ऑफिसला पाठवायचे आणि वरून जे त्यांना रिप्लाय यायचा त्यातून ते काय करायचे इम्प्लिमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो आणि ते ज्या ऑफिसमध्ये कामाला होते तिथले कामगार दर पंधरा दिवसांनी उचल घेत असत उचल म्हणजे ॲडव्हान्स घेत असत कंपनीला हे मान्य नव्हते आणि त्यांनी नियम बदलला पण त्या परिस्थितीला जुळवून घेऊन कामगारांनी ते नियम पूर्वीसारखेच कसे केले हे रायटरने इथे म्हणजे या शॉर्ट स्टोरीमध्ये दाखवले आहे निश्चितच ही शॉर्ट स्टोरी देखील माय फायनान्शियल करिअरसारखी विनोदी आहे तो हि स्टोरी का अपन पूछ के विडियो में पहा विद्यार्थी मित्रान एंड दैट्स इट फॉर टुडे फ्रेंड्स होप यू अंडरस्टैंड द इंट्रोडक्शन ऑफ राइटर एंड शॉर्ट स्टोरी एंड फ्रॉम द नेक्स्ट वीडियो आई एम गोइंग टू स्टार्ट स्टोरी दैट इज शॉर्ट स्टोरी एंड टिल देन टेक केयर बी सेफ एंड थैंक यू